सरकार हातातून जात आहे तर आता राम मंदिर उद्घाटन होणार आहे आणि राम मंदिर मधून उद्घाटन झाल्यानंतर परत येणाऱ्या कारसेवकांना गोधरामध्ये जशा पद्धतीनं घडवलं आणि आगडोंब उसळला ती परिस्थिती पुन्हा आणायची आणि सिंपतीच्या नावावर मतं घ्यायची ही सुद्धा भीती काही गुप्तहेर यंत्रणांच्याकडून आमच्याकडे उपलब्ध होत आहे. म्हणजेच कार सेवकासाठी किंवा मंदिराच्या उद्घाटनासाठी देशातून लोक जातील आणि दोन तीन ठिकाणी अशा घटना जाणून बुजून घडवल्या जातील, केल्या जातील, गव्हर्नमेंट प्लांटेड असेल आणि त्यातून उद्रेक करायचा आणि हिंदू वर्सेस मुसलमान, हिंदू वर्सेस अदर असं करून त्यामध्ये सिंपती घ्यायची किंवा मतांची संपूर्ण मतांचं ते ओळाबेरीज करायची आणि पोलरायझेशन करायचं, हे सगळं काम भविष्यात तुम्हाला बघायला मिळणार आहे. मी आज जे बोललो ते आपण मुद्दाम म्हणून त्याच्यावर मी फोकस करून बोलतो आहे कारण ही माहिती अत्यंत माझ्याकडे जी उपलब्ध आहे ती फार धोकादायक आहे म्हणून आज तुम्ही लिहून ठेवलं पाहिजे. दंगलीचा सत्र सुरू होते देशात, हे सुरू झालंय, काही भागात सुरू झालेला आहे आणि ते पुढे वाढणार आहे कारण एकमेव पर्याय की आता त्याशिवाय हातातली वाळू जी आहे ती आता मुठीत राहिलेली नाही, ती संपलेली आहे. फार उदाहरण सांगायचं झालं तर ज्यावेळेस तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना की मेरी माटी मेरा देश म्हणून सेल्फी काढायचा आदेश पंतप्रधानांनी दिला. एक काळ असा होता कोरोना आल्यानंतर ज्यावेळेस त्यांनी ताट वाजवायला सुरुवात केली तर अनेकांनी वाजवली, पण मेरी माटी मेरा देश म्हणून सेल्फी काढायसाठी आणि सेल्फी टाकायसाठी सांगितलं त्यावेळेस मात्र 2% लोकांनीही पंतप्रधानांना प्रतिसाद दिला नाही, हे आपल्याला आवर्जून लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजेच या देशाच्या पंतप्रधानांची जी काही गरिमा होती किंवा जी काही लोकप्रियता होती ती आता संपल आली आहे आणि म्हणून अशा घटना घडवून पुन्हा सत्ता मिळवण्याचे प्रयत्न सत्ताधारी करू शकतात हे अत्यंत महत्त्वाचा आणि धोकादायक विषय.